झी 24 तास एक पाऊल पुढे। जळगावात इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीला विरोध करणाऱ्या ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेनं पुकारलेल्या बेमुदत बंदला अचानक हिंसक वळण लागलं। ऑटो रिक्षा बंदमुळे प्रवाशांच्या मदतीला धावलेल्या महापालिकेच्या बसेसवर दगडफेक करून बसेसची तोडफोड करण्यात आली। या दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले। आदिवासी टोकरे कोळी समाजाला एसटी जातीचं प्रमाणपत्र मिळावं यासह टोकरे कोळी असल्याचं जात प्रमाणपत्र मिळालेल्या 67 जणांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी कोळी महासंघातर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यात आलं। यावेळी 6 कार्यकर्त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। पुणे चाकणखेड तालुक्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतकरी हवालदिल झालेले आहेत। पाऊस पडावा यासाठी इथल्या चाकण चक्रेश्वर मंदिरात मेघ महायज्ञ करण्यात आला। यावेळी बेडकाचं लग्न सुद्धा लावण्यात आलं। झी 24 तास एक पाऊल पुढे।